वेदांत आणि फॉक्सकॉन यांच्या संयुक्त भागीदारीतून महाराष्ट्रामध्ये येणारी बावीस बिलियन डॉलरची गुंतवणूक गुजरात राज्यात गेली आणि त्यापाठोपाठ या गुंतवणुकीमुळं जी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार होती ती संधीसुद्धा आपल्या हातची गेली आता बघा या सर्व घडामोडींवरती विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात रान उठवलं गेलं आणि समाज माध्यमामध्ये मा महाराष्ट्रातील मा जनतेने सुद्धा रोष व्यक्त केला यामुळं आता महाराष्ट्रातील सरकारनं टाटा एअरबसचा जो प्रोजेक्ट आहे याच्यावरती लक्ष केंद्रित केलेला आहे जेणेकरून हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये येईल आणि रोजगार निर्मिती होईल परंतु या प्रोजेक्टसाठी महाराष्ट्रासोबत गुजरात हे राज्य उत्तर प्रदेश हे राज्य कर्नाटक आणि मध्य प्रदेश ही राज्य स्पर्धेमध्ये आहेत आता यातला इशू एकच आहे की हा जो प्रोजेक्ट आहे टाटा एअरबसचा हा फक्त टू पॉईंट एट बिलियन डॉलरचा आहे आणि वेदांत बिलियन डॉलरचा आज आपण माहिती घेणार आहोत टाटा एअरबसच्या या प्रोजेक्टची यासोबतच हा वेदांत फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेल्यामुळं नेमकं काय का नुकसान झालेलं आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम काही फॅक्ट सांगतो बिझनेस वर्ल्ड डॉट इन याच्यावरती चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसलाच बातमी दिलेली आहे की एअरबस टाटा एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी लाईकली इन गुजरात म्हणजे हा प्रोजेक्ट गुजरातमध्ये येणार हे त्यांनी चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसलाच सांगितलेलं आहे याच बातमीत पुढे हे सुद्धा दिलेलं आहे की ढोलेरा सेट टू होस्ट इंडियाज फर्स्ट फुल स्पेक्ट्रम एअरोस्पेस कॉम्प्लेक्स इन द प्रायव्हेट सेक्टर म्हणजे या ठिकाणी जे ठिकाण आहे हे वेदांत फॉक्सकॉनवाले जे आहे ना तेच दिलेलं आहे दुसरी फॅक्ट बघा ही सुद्धा अहमदाबाद मिररने दिलेली आहे ही बातमी चार ऑगस्ट दोन हजार बावीसची आहे याच्यामध्ये असं दिलेलं होतं की स्टेज सेट फॉर टाटा एअरबस टू मॅन्युफॅक्चर एअरक्राफ्ट इन गुजरात आणि इथे सुद्धा ठिकाण धुलेराच आहे इंटरेस्टिंग आहे म्हणजे टाटा एअरबसचा प्रोजेक्ट जो आहे त्याचं ठिकाण आणि हा वेदांत फॉक्सकॉनचा जो प्रोजेक्ट गेलेलं ठिकाण ही दोन्ही ठिकाणं एकच आहेत ह्या दोन्ही जर का प्रोजेक्टची आपण तुलना करायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे लक्षात येतं की फॉक्सकॉन आणि वेदांता यांचा प्रोजेक्ट तब्बल बावीस बिलियन डॉलरचा होता आणि त्याच्या विरोधात टाटा एअरबसचा प्रोजेक्ट हा अवघा टू पॉईंट एट बिलियन डॉलरचा आहे म्हणजे तीन बिलियन डॉलरपेक्षा कमीचा म्हणजे आता जर का आपण ह्याला रुपयांमध्ये कन्वर्ट केलं तर फॉक्सकॉन आणि वेदांताची गुंतवणूक असली असती एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांची आणि ही टाटा एअरबसवाली असेल अवघी एकवीस हजार कोटी रुपयांची टाटा एअरबस हा जो प्रोजेक्ट आहे याच्यातून डिरेक्टली पंधरा हजार रोजगाराची निर्मिती होणार आहे आणि जर का वेदांताचा प्रोजेक्ट आला असता तर एक लाख डायरेक्ट रोजगार उपलब्ध झाला असता आणि इनडिरेक्टली टाटा एअरबसमधून होणारे दहा हजार आणि वेदांतामधून झाला असता एक लाखांच्या आसपास यासोबतच अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे की फॉक्सकॉन आणि वेदांता ह्याची जी गुंतवणूक होती ही चार वर्षांमध्ये येणारी गुंतवणूक होती म्हणजे एक लाख चोपन्न हजार कोटी रुपये हे त्यांनी येत्या चार वर्षांमध्ये गुंतवले असते आणि याच्या अगदी विरोधात टाटा एअरबसची एकवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जी आहे ही दहा वर्षांमध्ये ते करणार आहेत टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नेमका आहे काय लष्करी विमान बांधणीचा हा प्रोजेक्ट असणार आहे यामध्ये मध्यम आकाराच्या वाहतुकीच्या विमानांची निर्मिती केली जाणार आहे आता हे जे कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे हे झालेलं एकूणामध्ये तर भारत सरकार आणि एअरबस यांच्यामध्ये याच्यानुसार छप्पन्न सी टू नाईन्टी फाईव्ह विमानांची निर्मिती होणार आहे संरक्षण खात्याने हे टू पॉईंट एट बिलियन डॉलरचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे स्पेनच्या एअरबस डिफेन्स अँड स्पेस या कंपनीस दिलेलं आहे या कॉन्ट्रॅक्टनुसार पुढील अठ्ठेचाळीस महिन्यांमध्ये सोळा विमानांची डिलिव्हरी दिली जाणार आहे आता ही सोळा विमानं जी आहेत जी अठ्ठेचाळीस महिन्यांमध्ये येणं अपेक्षित आहे यांची निर्मिती स्पेनमध्येच होणार आहे आणि पुढील चाळीस जी विमानं आहेत यांची बांधणी भारतामध्ये एअरबस आणि टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये पुढील दहा वर्षात करण्यात येणार आहे म्हणजे हे सगळं पुढच्या दहा वर्षाचं नियोजन आहे आजपर्यंतची प्रायव्हेट सेक्टरसोबतची ही सर्वात मोठी डिफेन्स डील आहे म्हणून मागील वर्ष या फार कौतुक झालं होतं इंजिन या संदर्भातलं इम्पोर्ट होणार आहे पण मॅन्युफॅक्चरिंग आणि इंटिग्रेशन टेक्नॉलॉजी जी आहे ही ट्रान्सफर होणार आहे एअरबसच्या माहितीनुसार या एअर पंधरा हजार स्किल्ड डायरेक्ट रोजगार निर्मिती होणार आहे आणि दहा हजार इनडायरेक्ट रोजगार निर्मिती होणार आहे आता याच्यामध्ये अगदी विल्डिंग पासून ते अगदी हायस्किल्ड इंजिनियर्स जे आहेत या सर्वांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो या प्रोजेक्टमध्ये एक्सपोर्टची सुद्धा क्षमता आहे म्हणजे खूप छान छान या प्रोजेक्ट कडून अपेक्षा आहेत पण इथे एक शंका हीच आहे की गुजरातच्या उद्योग मंत्र्यांनी मार्चच्या त्यांच्या बजेट सेशनमध्येच हा प्रोजेक्ट त्यांच्या इथे येणार म्हणून माहिती दिली होती जे तुम्ही न्यूज पेपरमध्ये चेक सुद्धा करू शकता आता बघूयात येणाऱ्या काळामध्ये काय होतं हा प्रोजेक्ट आपल्या इथं येतोय का पण वेदांत आणि फॉक्सकॉनच्या रूपानं फार मोठी संधी महाराष्ट्राच्या हातातून गेलेली आहे आणि महाराष्ट्राला जर, ,000 ,000 जर का हा प्रोजेक्ट मिळाला असता तर काय फायदा झाला असता ते सांगतो जे अर्थातच आजच्या दिवशी नुकसान आहे जी एस टीच्या रूपाने सव्वीस हजार दोनशे कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले असते जे आता मिळणार नाहीत बावीस बिलियन डॉलरची ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होती आणि पाच ते आठ बिलियन डॉलरची ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट याच्यामुळं आली असती आणि ही इन्व्हेस्टमेंट जर का महाराष्ट्रात आली असती तर आपल्या राज्याचा जी डी पी जो आहे हा निश्चितच वाढला असता दीडशेहून अधिक कंपन्या ज्या या चेनमध्ये असत्या त्यांचा सुद्धा फायदा झाला असता आणि या कंपन्यांमधून सुद्धा एक लाखाच्या आसपास लोकांना रोजगार मिळाला असता तरी सुद्धा हा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या हातातून गेलेला आहे महाराष्ट्राने नेमकी काय काय ऑफर दिली होती ते सुद्धा सांगतो म्हणजे पॅकेज होतं टॅरिफ सबसिडी पर युनिट हे ऑफर केलं होतं सपोर्ट टू वेदांता टू सेटअप सेवन फिफ्टी मेगावॅट कॅप्टिव्ह सोलार प्रोजेक्ट हे सुद्धा महाराष्ट्र सरकारने ऑफर केलं होतं लँडसाठीची सबसिडी होती पाण्यासाठीची सबसिडी होती आणि पावर चार्जेससाठी सुद्धा सबसिडी देण्यात आली होती स्टॅम्प ड्युटी वेवर प्लस एक्झेम्शन फ्रॉम इलेक्ट्रिसिटी ड्युटी हे सुद्धा महाराष्ट्र सरकारने ऑफर केलेलं होतं आणि एम्प्लॉयमेंट जनरेशनवरतीसुद्धा या कंपनीला इन्सेंटिव्ह ऑफर केला होता म्हणजे इतकं छान हे पॅकेज महाराष्ट्राने देऊनही महाराष्ट्रामध्ये स्किल्ड वर्कफोर्स असूनही हा प्रोजेक्ट गुजरातला गेलेला आहे दुसरा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला देऊ असं आश्वासन दिलं गेलेलं आहे पण पन... अगोदर जो गेला प्रोजेक्ट तो आणि दुसरा जो प्रोजेक्ट देणार म्हणताय तो हे दोन्ही प्रोजेक्ट जरी महाराष्ट्रात था आले तर बिघडलं काय ही विरोधकांची टीका या संदर्भातली आपल्याला रास्त वाटतंय आता येतो परत मूळ मुद्द्याकडे म्हणजे टाटा कडे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये या टाटा एअरबसच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जी बातमी आली होती त्याच्यातला एक पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो टाटा सेज दॅट ओव्हर हंड्रेड लोकेशन्स हॅव बिन स्क्रुटिनाइज ओव्हर द पास्ट फ्यू इयर्स म्हणजे त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये या प्रोजेक्ट संदर्भातले शंभर लोकेशन स्क्रुटिनाईज केलेले आहेत टू डिसाईड ऑन अ साईट फॉर द मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बट द डिसिजन इज एट टू बी टेकन म्हणजे डिसिजन काही झालेलं नाही हे पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसचा याच बातमीत पुढे हेही म्हणलेलं आहे द प्लांट विच विल जनरेट थाउजंड्स ऑफ जॉब्स कुड कम इन उत्तर प्रदेश ॲज वेल विच हॅज अ लार्ज डिफेन्स कॉरिडॉर ॲज वेल ॲज नंबर ऑफ एअरपोर्ट्स न्यू अँड अपकमिंग म्हणजे हा प्रोजेक्ट उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा येऊ शकतो असं म्हणलं होतं आणि पुढे जाऊन असं म्हणलं आहे गुजरात बेंगलुरू अँड हैदराबाद आर अल्सो अंडर कन्सिडरेशन म्हणजे ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नाव कुठेच नाही इथे चर्चा कुठली आहे तर उत्तर प्रदेशची आहे गुजरातची आहे बेंगलुरूची आहे है, आणि हैदराबादची आहे है. आता टाटा एअरबसचा प्रोजेक्ट कुठे जातो हे येणाऱ्या काळात समजेलच पण यावेळेस सर्व अडथळे पार करून हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये यावा अशीच सर्वांची अपेक्षा असणार आहे आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या बोल भिडू या यूट्यूब चॅनलला लाईक करा आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद